एकदम डेंजर जे आता मी करून आली आहे. जेव्हा त्या राईडवर बसलेलो असतो तिथून असं वाटतं की उडतोय की काय, सीट बेल्ट बांधले नसते तर उडूनच गेले असते कोण ना कोण. आता दर्शिलला एक्साइटमेंट आहे ह्याच्यात जायची. हॉलिवूड काय हॉलिवूड टावर हॉटेल नाही ती राईड आहे ती. हे आवाज येतोय ना त्याचा आहे. बघूया तर आणि हाऊस ऑफ टेरर हॉटेलमध्ये जातोय. आता बघूया इथे काय काय होतं. हो एवढी लाईन लागली आहे. हो याच्यातच एक दोन तास निघून जातील असं वाटतंय. आज नेचरनी पण कसं केलंय हाऊस ऑफ टेरर मध्ये असे क्लाउड्स पण चाललेत जसे पिक्चरमध्ये दाखवतात तसे. भूतबंगलाच येतो आपण, भूतबंगल्यातच जाणार आहे आता. आणि एंट्री आमची झाली आहे हॉटेलमध्ये एवढं शेवटी लाईनमध्ये फिरून फिरून, तरी अजून आहेच लाईन. ते रिसेप्शन आहेत, हॉटेलचं रिसेप्शन बनवलंय. स्टोरी आहे ही. हे काय इथे हॉटेल आहेत, इथे खायला प्यायला होतं आधी, लोक खेळायचे, कसं बनवलंय. हां इथून जाळ्या दिसतात की नाही माहीत नाही, त्याला त्याला जाळ्या लावल्या. म्हणजे जुनं पुराण एकदम हॉटेल आहे असं दाखवलंय. हां इकडे या थांबाला पण तुटल्यासारखं दाखवलंय. ही समोरची भिंत तुटलेली, जुने पुराने लाईट्स असं सगळं हे करून ठेवलंय, बनवून ठेवलंय जाळ्या वगैरे. हां हे सगळं कसं झालंय. मी बघते कोण चाललंय कोण येतंय. इकडे सगळे जुने पुराने फर्निचर्स ते सगळ्यांना काय जाळं लागलंय. आणि इथून एंट्री करायची आपल्याला. रिसेप्शनिस्ट हॅलो थँक्यू. आणि इकडे आमची रूम इकडे आली आहे. आपल्याला या लिफ्टमधून वर जायचं आहे. दर्शील लिफ्ट तुटली. हा तुटक्या पुटक्या लिफ्ट, हे पण जुनी पुराणी, हे पण तुटकी लिफ्ट आहे. हात सोड. हो इकडे पण आहे, हे लिफ्ट तुटलेली होती म्हणून आता इकडून जायचं आहे लायब्ररी. The library doors in front of you will be opening. Please stand back from the doors as they will be opening toward you. कुठून जायचं काय करायचं काहीतरी होणार आहे आता. इकडे माणसं अडकली, सगळे अडकून बसणार आहेत आता इकडे. आणि कोणतरी कुठून तरी येणार आहे, काहीतरी होणार आहे बघ तिकडे. कोण कुठून येईल कोणालाच नाही माहिती, कदाचित वरून पण येईल, वरून पण येईल, खालून पण येईल. तो मुलगा मांडी घालून खाली बसलेला. बापरे काय सुरू झालं. Vous pénétrez dans le domaine de l'ombre et de la matière, des objets et des idées. Vous venez d'entrer dans la quatrième dimension. Hollywood 1939. Dans le strass et les paillettes d'un Hollywood à l'apogée de son âge d'or, le Hollywood Tower Hotel était une star à part entière, le lieu de rencontre de l'élite du show business. Mais quelque chose allait se produire qui allait changer tout ça.
de ce soir dans la quatrième dimension est quelque peu unique et réclame une introduction d'un autre ordre. Vous aurez sûrement reconnu ce qu'on appelle un ascenseur de service. Il est toujours en état de marche et il vous attend. Nous vous invitons, si vous l'osez, à l'emprunter, car dans l'épisode de ce soir, vous êtes la vedette. Et cet ascenseur conduit directement dans la quatrième dimension. The next step, let's say. Hey, look at that. 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 Next stop. Ek floor ami var chadun alo. Ani ikde. Ikadun khalun var alo. इकडे वर अजून काय काय असं डेंजर बनवलंय. इकडे अजून दुसऱ्या एलिव्हेटर्स आहेत. बघूया आता पुढे काय काय होत आहे. ट्रेनला नंबर अलोकेट केले तिथे की नाही. 6 आम्ही 5 वर उभे आहेत. लोक 4 3 सगळे असे लाईनीने उभे ठेवले म्हणजे मोजायला किती लोक जाणार आहेत. बिचारी रडायला लागली इथे घाबरून. लिफ्ट आता हळूहळू खाली येते. 14 फ्लोअरला अडकली. आता 12 वरून 4th वर आली. आतमध्ये आलो. या लिफ्टमध्ये बसलो आहे आणि सगळ्यांनी सीट बेल्ट बांधले आणि घाबरायला घाबरते. बिचारी अजून घाबरते. मला माहित होत याचं काही म्हणून मी माझा रड्डा थांबवत. त्याला लोक आहेत मागे. बिचारे घाबरे घाबरे. ते खाली गेलं होणार सगळ्यांना एकदम. काय होतं हाऊस ऑफ टेरर मध्ये फक्त फ्री फॉल होता. एकदम एकदम वर घेऊन जायचं आणि फ्री फॉल एकदम खाली सोडायचे म्हणजे काहीच नाही खाली. त्याच्यामुळे सगळ्यांच्या पोटात गोळे आले. दर्शील खूप घाबरला. लाईफ मध्ये पहिल्यांदा लाईफ मधलं एकदम डेंजर जे आता मी करून आली. कस वाटत मी तर दर्शीलला पूर्ण लॉक करून अशी बसली होती. पूर्ण हात असं करून
किंवा तो तसं काय घाबरल्यासारखं म्हणजे पूर्ण अंधार ओपन होत. हा वर जाताना का काही एकदम सीट वरला वर उडायला वर जाताना खाली खाली येताना हे 10 फ्लोअरचं होतं कमीत कमी. ते 10 फ्लोअर वरून या खिडक्या उघडतात आणि तिथून एकदम डायरेक्ट फ्री फॉल खाली. जेव्हा त्या राईडवर बसलेला असतो तिथून असं वाटतं की उडतं की काय, सीट बेल्ट बांधले नसते तर उडूनच गेले असते कोण ना कोण.